नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण आईस्क्रीम कशी बनवायची ते बघतो आहे. आईस्क्रीम, चार फ्लेवरच्या आईस्क्रीम आज आपण बघतो आहे. तर ही अगदी झटपट एगलेस आणि विदाऊट आईस्क्रीम मशीन. तर सगळ्यात आधी आपण या आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारा जो बेस आहे तो करून घेऊयात. तर इथे बाउलमध्ये माझ्याकडे साधारण एक किलो, म्हणजे इथे मी हे 1 किलोचं पॅकेट आणलं आहे बाजारातून हेवी व्हिपिंग क्रीमचं. 1 किलोमध्ये साधारण 4 कप हेवी व्हिपिंग क्रीम बसतं. आपण व्हिप करून घेऊयात. तर सगळ्यात आधी मिडियम स्पीडवर सॉफ्ट पीक येईपर्यंत आपण हे बीट करायचं. याआधी पण मी आधी तुम्हाला व्हिप्ड क्रीम कसं बनवायची याची रेसिपी दाखवली. ती रेसिपी पण तुम्ही फॉलो करू शकता, किंवा तुम्ही पाहिली असेल तर ती सेमच प्रोसेस आहे. 1-2 मिनिट मीडियम स्पीडवर आपण हे ब्लेंड करून घेतलं. आता हाय स्पीडवर आपल्याला हे बीट करायचं. आणखी एक साधारण 4 मिनिट हाय स्पीडवर ब्लेंड केल्यावर तुम्ही बघू शकता की याला थोडं सॉफ्ट पीक यायला सुरुवात झाली आहे. आता आणखी आपल्याला 4 ते 5 मिनिट लागेल याला स्टीफ पीक येईपर्यंत आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे किंवा व्हिप करायचं. आता इथे या ठिकाणी हाय स्पीडवर 5 ते 6 मिनिट मी हे क्रीम व्हिप करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान असं स्टीफ पीक आलं याला. ॲक्च्युली मी जो बाउल यूज केला होता आधी त्यामध्ये हे सगळं क्रीम बसत नव्हतं, त्यामुळे मी बाउल चेंज केला. आता यामध्ये आपण 400 ml जे स्वीटन कंडेन्स मिल्क किंवा मिल्कमेडचं पॅक येतं ते 2 कंटेनर आपण घालतो यामध्ये. तर यामध्ये घालण्याआधी आपल्याला हे 1 दिवस तरी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे ते छान असं घट्टसर होतं आणि आपलं मिश्रण पातळ नाही होत. तुम्ही जर रूम टेम्परेचरवरचं कंडेन्स्ड मिल्क घातलं तर मग हे मिश्रण खूप पातळ होईल. तर इथे मी 400 ml 2 स्वीटन कंडेन्स मिल्कचे टिन या व्हिप्ड केलेल्या क्रीममध्ये घालून घेतलेत. पुन्हा एकदा आपण ब्लेंड करून ठेवूया. हे कंडेन्स मिल्क या क्रीममध्ये व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे. जबरदस्त, खूप छान दिसतं हे. आणि आता आपला हे या ठिकाणी आईस्क्रीम बेस तयार झाला आहे. असंच खूप छान लागतं आहे. पण आपण आता वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम करणार आहोत या बेसपासून. तर सगळ्यात आधी, अर्थातच उन्हाळा आहे तर मँगो फ्लेवर. तर साधारण 1 कप हा आईस्क्रीमचा बेस मी बाउलमध्ये काढून घेते. आता यामध्ये आंबा आईस्क्रीम आहे तर अर्थातच मँगो पल्प किंवा आंब्याचा पल्प. तर 1 कप जर मी आईस्क्रीम बेस घेतला तर त्यामध्ये 1/2 कप आंब्याचा पल्प वापरते. तर हा पल्प बनवण्यासाठी 1 हापूस आंबा घेतला, त्याचं साल काढून घेतलं, त्याचा गर काढला आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला, जसं की आपण आंब्याचा रस करतो तसंच. फक्त पल्प बनवताना त्यामध्ये मी काही ॲडिशनल साखर किंवा दूध अजिबात नाही घातलेलं, त्यामुळे मस्त असा घट्टसर हा पल्प निघाला. तुम्ही बघू शकता मस्त. आता हे मिसळून घेऊयात. आंब्याचा पल्प घातल्यानंतर हे मी व्यवस्थित मिसळून घेतलं. आता हे एका डब्यामध्ये मी काढून घेते. मस्त. मस्त, खूप छान दिसतंय. आणि आंब्याचा रंगही खूप छान उतरला या मँगो आईस्क्रीममध्ये. आता झाकण लावायचं आणि डीप फ्रीझरमध्ये आपण रात्रभर हे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. मँगो फ्लेवर बनवून झाला. आता पुढचा माझ्या सगळ्यात आवडीचा फ्लेवर म्हणजे गुलकंद आईस्क्रीम. प्रचंड आवडते मला गुलकंद आईस्क्रीम. तर पुन्हा यासाठी 1 कपभर हा आईस्क्रीम बेस मी घेते बाउलमध्ये. तुम्हाला हा बेस तयार असला की हवं तसं आणि हव्या त्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता. यामध्ये रोज सिरप घालायचा, 1/2 कप रोज सिरप, बाजारात जे विकत मिळतं ते. याने याला चव ही खूप छान येते गुलकंदाची किंवा रोज फ्लेवरची. आणि रंग तर विचारूच नका, रंग पण खूप भारी येतो. पुन्हा हे मिसळून घेऊयात. आहा, मस्त. रोज सिरप घालून झालं आणि तुम्ही पाहू शकता
रंग अप्रतिम आला आहे मस्त, आणि रोज सिरपचा फ्लेवरही खूप छान उतरतो आईस्क्रीममध्ये. आता यामध्ये इथे माझ्याकडे 1/2 कप गुलकंद आहे, बाजारातून विकत आणलेलंच गुलकंद आहे. हे गुलकंद घालूयात. गुलकंद आपल्याला खूप असं मिक्स नाही करायचं, फक्त आपण फोल्ड करणार आहोत जेणेकरून ते आईस्क्रीममध्ये सगळीकडे असं व्यवस्थित पांगलं जाईल किंवा मिक्स होईल आणि एकीकडेच ते सेट नाही होणार. घेताना थोडंसं असं सेपरेट करून घ्या. आणि हे मिसळून घेऊयात. आहे प्लॅस्टिकच्या डब्यात अर्थातच काढून घेऊयात. झाकण ठेवून रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं. पुढे आपण प्लेन व्हॅनिला फ्लेअरची आईस्क्रीम बनवतो. तर 1.5 कप बेस मी इथे बाउलमध्ये काढून घेतला, त्यामध्ये 1/2 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आणि मिसळून घ्यायचं. आहे की नाही सिंपल. आणि हे व्यवस्थित मिसळून झालं की अर्थातच एका प्लॅस्टिकच्या डब्यात काढून घ्यायचं. आता झाकण लावायचं आणि रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं. इथे माझ्याकडे खूप सारा हा आईस्क्रीम बेस उरला. तुम्ही विचार करत असाल याचं काय करायचं, फक्त आत्तापर्यंत आपण 3 फ्लेवरचे आईस्क्रीम केल्यात, याचं खूप सारा आपण चॉको चिप्स आईस्क्रीम बनवणार आहोत. माझ्या मुलीला आणि माझ्या भाचीला प्रचंड आवडतात चॉको चिप्स आईस्क्रीम. तर इथे मी 1/2 कप दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण कोको पावडर घालूयात. या ठिकाणी दूध थोडंसं गरम झालं आहे, उकळायला सुरुवात झाली. आता यामध्ये मी 1/2 कप अनस्वीटन्ड कोको पावडर घालते. आपण हे चॉकलेट सिरप तयार करून घेतो चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी आणि 2 चमचे कॉफी पावडर. कॉफी पावडरमुळे आईस्क्रीमचा फ्लेवर खूप छान एनहॅन्स होतो. आता हे मिसळून घेऊयात. हे मस्त उकळून घ्यायचं, छान असं थिक सिरप करून घ्यायचं. मस्त चॉकलेटचा वास येतो. चॉकलेटच्या कोको पावडरच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. आता याला छान उकळी आली आहे. यामध्ये 1/2 कप साखर घालते आहे मी. पुन्हा एकदा ढवळून घेऊयात. हे बघू शकता हे सिरप या ठिकाणी मस्त असं थिक आणि क्रीमी झालं आहे, छान कन्सिस्टन्सी आली आहे. आता गॅस मी बंद करते आणि हे सिरप आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं. या ठिकाणी हे चॉकलेट सिरप व्यवस्थित असं थंड झालं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त असं क्रीमी झालं आहे, सूप स्मूथ झालं आहे. आता हे आपण या आईस्क्रीम बेसमध्ये घालून घेऊयात. कॉफीमुळे खूप छान फ्लेवर येतो चॉकलेटला. हे व्यवस्थित मिसळून घ्या. तर या ठिकाणी हे चॉकलेट सिरप मी ह्या आईस्क्रीम बेसमध्ये मस्त मिसळून घेतलं आहे. आता अर्थातच चॉको चिप्स थोडेसे ठेवते मी वर गार्निशसाठी. हे यामध्ये मिसळून घेऊयात. चॉकलेट आणि कॉफीचा फ्लेवर जबरदस्त लागतो. आता माझ्याकडे मोठा जंबो डबा आहे, त्यामध्ये हे आईस्क्रीम घालते. आईस्क्रीम हे मी मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलं. आता गार्निश करूयात खूप सारे चॉको चिप्स घालून. मस्त. आता परत झाकण ठेवून ही रात्रभर मी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. 4 आईस्क्रीम मी सेट करण्यासाठी ठेवल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप अशा झटपट होणाऱ्या ह्या आईस्क्रीम रेसिपीज आहेत, काहीच झंझट नाही आहे. एक आईस्क्रीम बेस तुमचा तयार झाला की तुम्हाला हव्या त्या फ्लेवरच्या तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता. तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवू शकता, पान आईस्क्रीम बनवू शकता, चिक्कू आईस्क्रीम बनवू शकता, केशर पिस्ता आईस्क्रीम बनवू शकता. तुम्हाला हवा तो फ्लेवर तुम्ही त्यामध्ये इन्फ्यूज करू शकता. तर इथे 4 आईस्क्रीम मी रात्रभर सेट करून घेतलं.
आता व्हॅनिला, आता मँगो आईस्क्रीम, तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा, कमेंट करायचा, सबस्क्राईब करायचा, त्याशिवाय कुठेही 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 जायचं नाही आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.